एक हॅलो इकडं लक्ष द्या दोन मिनटं फक्त ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं यशस्वी झाली आहे तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आमनेगावच्या एकजुटीचं तुम्ही प्रदर्शन केलं त्या ज्यासाठी सगळ्या जोरात टाळ्या होऊ द्या त्या स्वतःसाठी टाळ्या मित्रांनो नुकतंच गावात आपलं इलेक्शन झालं होतं आणि गावात थोडंसं अविश्वासाचं वातावरण होतं तरुणांमध्ये थोडासा संभ्रम होता, होता। एकमेकांवर नाराज होते गैरसमज समज गैरसमज होते आणि ही स्पर्धा ठेवण्याचं कारण पण हेच होतं की आमने गावातील तरुण सगळे एकत्र आले पाहिजेत आणि एकत्र आणण्यासाठी एकमेव साधन होतं ते म्हणजे ए पी एल या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि तुम्ही सगळे एकत्र आलात सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली मित्रांनो राजकारणाच्या वेळी आपण राजकारण करूया समाजकारणाच्या वेळी समाजकारण पण खेळामध्ये कधीही राजकारण येता कामा नये नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट असू द्या तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं एकजूट दाखवली आपल्या आमने गावाची आणि मित्रांनो ज्या गावातील तरुण हे अतिशय दक्ष असतात अलर्ट असतात जर गावाच्या ज्या अपेक्षा असतात गावाला दिशा देण्याचं जे काम असते गावाचा विकास करण्याचं जे काम असते ते तरुणांवरच असते बाकीची लोक काही करू शकत नाहीत आणि त्याच्यासाठी गावाच्या विकासासाठी तरुण एकजूट असणं हे फार गरजेचं आहे म्हणून मित्रांनो ही एकजूट शेवटपर्यंत ठेवा ही तोडू नका मित्रांनो स्पर्धा अतिशय सुंदर झाली कुठलाही एकटा माणूस स्पर्धा यशस्वी करू शकत नाही गावातील सगळे स्पोर्ट्स असतील म्हणजे यजनिका स्पोर्ट असेल जगदीश स्पोर्ट असेल माऊली स्पोर्ट असतील सगळे जे स्पोर्ट्स आहेत आपले क्रिकेट स्पोर्ट त्या सगळ्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली मित्रांनो कुठलीही स्पर्धा यशस्वी क करायची असेल ते तीन ते चार गोष्टींची आवश्यकता लागते पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी एक सुंदर ग्राउंड पाहिजे आता आपल्या गावाला जे ग्राउंड आहे ते आहे विश्वपाल केने केने कुटुंबियांचं आहे आणि गावात एकमेव असं ग्राउंड आहे की जिथे गावातील सगळे क्रिकेट खेळाडू येऊन इथे सराव करतात आणि ते कधीही आपल्याला मज्जाव करत नाही नेहमी सहकार्य करतात म्हणून मी सगळ्यांच्या वतीने या क्रिकेट आपलं केणे परिवाराचं मैदान तुम्ही उपलब्ध करून देता म्हणून तुमचे आभार मानतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट स्पर्धेला संघ पाहिजेत आपण आठ संघ निवडले होते गावातीलच जवळजवळ सव्वाशे दीडशे खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आणि आपण चिठ्ठ्या टाकून आठ संघ बनवले आणि अतिशय अटीतटीच्या लढती आपल्याला पाहायला मिळाल्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भरपूर व्हॉलेंटियर्स पाहिजेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आता मला वाटते जवळजवळ सगळेच जेवढे मी क्रिकेट आपले जे संघ आहेत त्यांची नावं घेतली त्या सगळ्या संघातील खेळाडूंनी या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी झाली चौथी गोष्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप नसेल तर आपण स्पर्धा यशस्वी करू शकत नाही आता जे आपल्याला रंगीत ड्रेस मिळाले आणि या स्पर्धेचं जे वातावरण रंग रंगीतदार आणि बहारदार जे बनवलं या टी शर्टचे स्पॉन्सर होते विश्वपालकेने त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाह हो द्या अजून एक गोष्ट स्पर्धा स्पर्धेचं जे यश अपयश असते हे पंचांच्या कामगिरीवर असते जर पंचांकडून काही चुकीची गोष्ट घडली चुकीचे निर्णय दिले तर त्या स्पर्धेला गालबोट लागतं आहे परंतु आपल्या या स्पर्धेसाठी जे पंच होते उमेश केने सर आणि लोखंडे सर अतिशय सुंदर कामगिरी अतिशय निपक्षपातीपणे त्यांनी निर्णय दिले आणि ही स्पर्धा कुठलीही गालबोट न लागता यशस्वी झाली त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट स्पर्धेत रंगत आणण्याचं काम हे कॉमेंटेटर करत असतात त्यांच्या समालोचनावर स्पर्धा एक वेगळी उंची गाठत असते आणि या स्पर्धेसाठी माझे मित्र आदित्य जाधव रोशन चोरगे भरत जोशी अतिशय सुंदर समालोचन केलं या तिघांसाठी जोरदार टाळ्या होत्या ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचं मी आभार मानतोय आणि माझे दोन शब्द संपवतोय धन्यवाद